कोणी बाहेरून आदेश देतं आणि कोणी दिसतच नाही, अशा प्रकारचं हे सरकार आहे. शिवसेना अकबरच आहे, कारण शिवसेना आज नाही अकबर झाली. शिवसेनेने आता गीतेचं पठण करण्याच्याऐवजी नमाजचे वर्ग घ्यायला सुरुवात केली, त्यामुळे ते अकबरच झाले. जे महाविकास आघाडीचं सरकार आहे, या महाविकास आघाडीचं सरकार संपूर्णपणानं अपयशी ठरलेलं आहे. कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये ढासाळलेली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष जे कुठल्याही परीक्षा वेळेवर होत नाही आणि परीक्षेचे पेपर फुटेचे प्रमाण वाढलेलं आहे. शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही, शेतकऱ्याला विजेची टंचाई निर्माण झाली, त्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योग बंद पडलेले, जे उद्योग चालू होते ते बाहेरच्या राज्यात चालले सरकारच्या धोरणामुळं. सगळ्या क्षेत्रामध्ये हे अमर अकबर अँथोनीचं सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये या सरकारबद्दल असंतोष आहे. हा असंतोष निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीद्वारे जनता व्यक्त करायला तयार आहे. निवडणुकीची वाट सर्वजण पाहतात, त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सज्ज राहावं हे आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं. माझं निवेदन संपलं. आपण म्हणतोय की अमर अकबर अँथोनीचं सरकार आहे, त्यातील अमर आणि अकबर आणि अँथोनी कोण कोण आहे? प्रत्येकाचा रोल वेगळा आहे, त्यामुळं एकाला नाव ठेवणं चालणार नाही. अमर अकबर अँथोनी याचा अर्थ असा की कधीच तिघं एकत्र बसत नाही, तिघं एकत्र बसून राज्याचा विचार करत नाही आणि त्यामुळं राज्यातले अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले. मग मराठा आरक्षणाचा विषय असू द्या, आम्ही मराठा आरक्षण मिळवून दिलं, आम्ही हायकोर्टामध्ये आरक्षण टिकवलं, परंतु यांनी ते आरक्षण टिकवता आलं नाही. वकिलाची नीच फौज उभी करताना आली आणि त्यामुळं त्या आरक्षणावर स्थगिती आली. OBC च्या आरक्षणाचा गोंधळ गेला. इम्पेरिकल डाटा कोर्ट बार बार यांना मागतं, तो डाटा अजूनही कलेक्ट केला नाही. निवडणूक आयोगाला हे निवडणुका घ्यायचा अधिकार होता, आता तो स्वतःकडे घेण्याचा कायदा त्यांनी विधानसभेमध्ये मंजूर केला, त्याही कोर्टात त्याही कायद्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालं. त्यामुळं OBC आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, धनगराचं आरक्षण असो, शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा परीक्षेचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्याचे अन्य प्रश्न असो, या प्रश्नामध्ये सगळे तिघं पक्ष एकत्र बसत नाही आणि म्हणून याला अमर अकबर अँथोनीचं सरकार म्हणलेलं आहे. प्रत्येकजण वेगळाच रोल करतो, यांनी रोलसुद्धा वाटून घेतलेले नाहीत. प्रत्येकजण प्रत्येकच वेगळाच रोल करतो, कोणी घरात बसून